नमस्कार, मी श्रुती अवधूत, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा तिसरा दिवस. रुग्णसेवेला मोठा फटका. सरकारी कार्यालयांमधलं कामकाज ठप्प. नामांतराच्या समर्थनार्थ काढलेला मनसेचा मोर्चा पोलिसांनी अडवला. आंदोलकांची धरपकड आणि राजकीय चर्चेला वेग. आता पाहूयात सविस्तर बातम्या. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत संपावर आहेत. या संपाचा सामान्य माणसांना त्रास सहन करावा लागत आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा तिसरा दिवस असून घाटी रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम पाहायला मिळतोय. घाटी रुग्णालयातील 20 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. संपाचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. राज्यातील अनेक रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत. महाराष्ट्र राज्यभरात संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर मेस्मानुसार कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. तर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही जारी करण्यात येत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाची दखल घेत पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 सदस्यीय समितीची स्थापना करत असल्याचे जाहीर केले. समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार, के पी बक्षी, सुधीर कुमार श्रीवास्तव यांचा समावेश असेल. लेखा व कोषागार संचालक हे या समितीचे सचिव म्हणून काम पाहणार आहे. समिती 3 महिन्यात उपाययोजनेबाबतची शिफारस अहवाल सादर करणार आहे. समिती स्थापन केली असली तरीही समितीत कर्मचारी संघटनांना मान्य नाही, त्यामुळे हा संप सुरूच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र सर्वसामान्य जनतेला या संपाचा जबर फटका बसतोय. आजपर्यंत शासनाने आमच्या शासकीय नौकऱ्यांच्या ज्या मागण्या आहे, जुनी पेन्शन, त्याबद्दल अद्याप कोणताही विचार केलेला नाही आहे. आणि शासकीय कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी समिती गठीत केली आणि समितीचा निर्णय आम्ही 3 महिन्यानंतर देऊ असं त्यांनी ठरवलं. परंतु हा वेळकाढूपणा आहे मित्रांनो. त्यामुळे आमच्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी असं आणि प्रत्येक संघटनेने असा ठाम निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत आमच्या जुन्या पेन्शनबद्दल शासन कोणती घोषणा करत नाही, तोपर्यंत आम्ही संपावरून मागे येणार नाही. आणि शासनाने आता आपल्या आपल्या कार्यालयामार्फत ज्या कर्मचाऱ्यांना भीती दाखवता येईल, कोणती आम्ही देऊन आणि भीती दाखवून की तुमच्या नोकऱ्या जातील, तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, तुमच्यावर अशा प्रकारच्या ज्या धमक्या ज्या कर्मचाऱ्यांना घाबरतील असे प्रकारचे कोणतेही त्यांचे प्रकार चालू आहेत, त्या प्रकाराला कुणीही भीक घालणार नाही आणि आम्ही आमच्या संपावर अटळ आहोत. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिक्षकांचं जुन्या पेन्शनसाठीचं आंदोलन सुरू होतं. त्यावेळेस शिक्षकांच्या 2 गटातच वाद झाल्याचं दिसतंय. शिक्षकाचे दोन्ही गट आमने सामने आले. त्यात किरकोळ धक्काबुक्की झाली आणि एकमेकांना प्रचंड शिवीगाळ झाली. शिक्षकांसोबत जिल्हा परिषदेचे इतर कर्मचारी सुद्धा होते. अखेर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून वाद सोडवला. मात्र विद्यार्थ्यांना शिकवणारे गुरुजी मतभेदांमुळे एकमेकांना भिडले असल्याचे समोर आले आहे. MIM खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराविरोधी भूमिका घेऊन स्वतःवर गुन्हे दाखल करून घेत आंदोलन सुरूच ठेवले. त्याचप्रमाणे आज मनसेने देखील परवानगी नसताना मोर्चाच काढला. तेव्हा शेकडो कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई केल्याने आता मनसे राजकीय वर्तुळात चर्चेला आलीय. नामांतरावरून शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. MIM खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराविरोधी भूमिका घेत कॅन्डल मार्च काढला होता. त्यांच्या मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
तरीही कॅन्डल मार्च काढल्याने त्यांच्यासह सुमारे 500 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याचप्रमाणे मनसेच्या वतीने शहरात महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर मनसे ठाम होती. शहरातील संस्थान गणपती भागातून मनसेचा मोर्चा गुरुवारी सकाळी निघाला. त्यापूर्वी शहर पोलिसांचा ताफा शहागंजच्या रस्त्यावर पोलिसांच्या मोठ्या व्हॅन आणि बॅरिकेड्स आडव्या लावून तयार झाले होते. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दिशेने मनसैनिक पुढे निघाले असता पोलिसांनी शहागंज परिसरातच हा मोर्चा रोखला. त्या ठिकाणी पोलीस आणि मनसैनिकांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. विभागीय आयुक्तालयापर्यंत हा मोर्चा जाऊ देणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतली होती. यावेळी वाद घालणाऱ्या काही मनसैनिकांना पोलिसांनी खेचून गाडीत बसवले तर शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले. त्यांच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती. मुलांना शाळेत बसण्याची सवय लावण्यासाठी माता पालकांना शाळांमध्ये प्रशिक्षण देण्याची उद्बोधन वर्गाचे आयोजन केल्याची माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली असून पहिलीच्या प्रवेशासाठी 1 ते 10 अंकांची उजळणी यावी अशी अपेक्षा केली जाते. मुलांना त्यांच्या वयानुसार शिक्षण मिळायला हवे, त्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी फक्त शिक्षकच नव्हे तर आईचा देखील बाल शिक्षणात सहभाग असला पाहिजे या हेतूने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने शाळापूर्व तयारी केली आहे. जूनमध्ये शाळांना सुरुवात होईल, परंतु त्यापूर्वीच या वयोगटातील मुलांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, त्यांनी नियमित शाळेत यावे, वर्गात बसावे, त्यांना पेन्सिल पेन हाताळण्याची सवय व्हावी याची तयारी सुरू केली आहे. तसेच या बालकांना प्रवेश देण्या देखील सुरू झाले आहे. एप्रिलमध्ये या मुलांना शाळेत बोलावण्यात येणार आहे. त्यांना अभ्यास नव्हे तर खेळ खेळत शाळेत बसण्याची सवय लावली जाणार आहे. त्यासाठी माता पालकांना शाळांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन केल्याची माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली. 6 ते 7 वयोगटातील मुलांना त्यांचे नाव सांगता यावे, 1 ते 10 पर्यंत अंकही यावेत अशी अपेक्षा मुलांच्या वयानुसार केली जाते. मुलांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण वर्गातर्फे शाळापूर्व तयारीला सुरुवात झाली आहे. या अंतर्गत माता पालक गट तयार करून त्यांच्या उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे. 3,237 अंगणवाडींमधील 2,61,948 बालकांना पहिलीत प्रवेश देण्याचे लक्ष असल्याचे शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. आजपासून जिल्ह्यात सकाळपासून अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे, तर जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे, तर या अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका बसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गुरुवार 16 मार्च पासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच राज्यातील काही भागात गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात सकाळपासून अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात वेगवेगळ्या भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. शहरातील जालना रोडवर देखील पाऊस पडला आहे, तर निपाणी शिवारात देखील रिमझिम पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. दरम्यान हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. उन्हाळी पीक काढणीला आले असतानाच आता अवकाळीने चिंता वाढवली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पिकांची सोंगणी करून ठेवली असेल तर झाकून ठेवावे, तसेच शक्य असेल तेवढ्या लवकर पिकांची काढणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष करून गव्हाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे, कारण गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान गव्हाचेच झाले होते. तसेच फळबागांना देखील याचा फटका बसला आहे. तर जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून या अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका बसत आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन. सामाजिक न्याय म्हणजे काय आमच्या दर्शकांना सांगा. न्याय, सामाजिक न्याय नेमका कसा असतो हे आज मला समजलं. कालपर्यंत PhD करण्याचं स्वप्न असून सुद्धा फक्त घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मी PhD करण्याचा विचारच सोडला होता. पण आता महाराष्ट्र शासन PhD आणि MPhil करणाऱ्यांना देत आहे 31,000 रुपये, सोबतच घरवाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च सुद्धा. बस अजून काय हवं? महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे माझ्यासारख्या कित्येकांचं PhD आणि MPhil चं स्वप्न आता पूर्ण होणार आहे.
निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान। मस्त मास्क पहना रहे तूने। थैंक यू सर। ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और एक है ना सर, देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर सर सर, ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुनः आपले स्वागत। इन्फ्लुएंजा यासह कोरोनाची काही रुग्ण आढळली असल्याने नागरिकांनी मास्कचा वापर करावा यासह काही आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी आज एडीएनच्या माध्यमातून केलाय। जे सर्व आमचं व्हायरल इन्फेक्शन बद्दल जे काही टेस्टिंग आणि हे चालू आहे त्याच्यामध्ये आपण H3N2 H1N1 आणि कोविड टेस्टिंग असं जे काही सर्दी ताप खोकल्याचे जे आपले पेशंट आहेत तर त्याच्यामध्ये या तिन्ही प्रकारचे आम्ही टेस्ट करत आहोत। तर जसं की काल 8 रुग्ण कोविडचे पॉझिटिव्ह आले, त्याच्या अगोदर 6 रुग्ण पॉझिटिव्ह आले, त्याच्या अगोदर 2 रुग्ण पॉझिटिव्ह आले। आजची परिस्थिती छत्रपती संभाजीनगर मधली अशी आहे की 21 कोविडचे रुग्ण सध्या ॲक्टिव आहेत, पण आरोग्य विभाग छत्रपती संभाजीनगर हे जे महापालिकेचं जे आहे ते पूर्ण या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून आहे आणि आम्ही त्या पूर्ण पेशंटला कॉन्टॅक्ट करतो आहे, त्यांची ट्रीटमेंट आणि सध्या फक्त त्यातले एक रुग्ण ॲडमिटेड आहे, तो पण आयसोलेशन वॉर्डमध्ये ॲडमिटेड आहे, बाकीचे सर्व होम आयसोलेशनमध्ये आहे। आमच्या वॉर रूममधून सर्व पेशंटला कॉन्टॅक्ट केला जातो आहे, त्यांची जी काही तब्येत आहे त्याच्याबद्दल सकाळ संध्याकाळ विचारणा केली जाते, त्यांना मेडिसिन दिल्या जात आहेत आणि सध्या तरी अशी खूप गंभीर परिस्थिती नाही आहे। तरीही आम्ही जसं की राज्य शासनाच्या सूचनेनुसार आम्ही मागेही मॉक ड्रिल पूर्ण केलं होतं, जे काही ऑक्सिजन स्टोरेज आहे, जे आमचे इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट आहे त्याचं रेडी टू यूज याच्यामध्ये मॉक ड्रिल केलं होतं आणि जसेच हे मागच्या आठवड्यात जसे पेशंट वाढले आहेत तर त्या याच्या अनुषंगाने कालसुद्धा आम्ही मेल्ट्रॉन इथे आमची जी काही सेंट्रल लाईन आहे, PSA प्लांट आहे, लेमो टँक आहे, आमचे जे काही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे, बेडसाईड मॉनिटर्स आहेत या किंवा आमची फायर सेफ्टी आहे, या सर्व गोष्टींचं मेल्ट्रॉन इथे आम्ही परत एकदा मॉक ड्रिल आमच्या स्तरावर केलेलं आहे आणि वी आर रेडी टू फेस एनी सिच्युएशन आणि HR वगैरे बाबतीतही आम्ही संबंधितांना सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। जर काही कोविड रुग्णामध्ये जर अचानक वाढ झाली तर आपण त्या सर्व गोष्टींना फेस करण्यासाठी सर्व तयारी आरोग्य विभाग छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतला आरोग्य विभाग हा रेडी आहे। या अनुषंगाने सर्व नागरिकांना मी हे आवाहन करू इच्छितो की सर्वांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करणं हे फार आवश्यक आहे। सर, लसीकरण असं कसं आहे सर, आहेत का आपल्याकडे लसी? आपल्याकडे कोवॅक्सिनच्या लसी उपलब्ध आहेत, ज्यांचं कोणाचं डोस राहिलेले असतील तर ते त्यांनी बूस्टर डोस किंवा सेकंड डोस जे राहिलेले असतील ते त्यांनी करून घेणं फार आवश्यक आहे। जटवाडा रोडवरील चेतनानगर राजनगर भागामध्ये ड्रेनेज लाईनची सुविधा देण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लावण्यात आलेल्या उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले। जटवाडा रोडच्या परिसरात सैदा कॉलनी, मातोश्री जिजाऊ भोसले कॉलनी ह्या दोन कॉलनी आहेत आणि त्याच्या खाली अनेक वस्त्या वसलेल्या आहेत। बाजूलाच हर्सुल तलाव हा आहे आणि हर्सुल तलावाचा जो पाजर आहे तो त्या कॉलनीच्या परिसरात येतो। त्या ठिकाणी जे खाली प्लॉट आहे त्या खालील प्लॉटवर हे पाणी साचते, त्याच्यामध्ये मच्छर होतात आणि अनेक रोग या परिसरामध्ये पसरत असतात। आणि याच्या अगोदर दोन्ही बाजूला रस्त्याच्या दोन्ही कडेला जटवाड्या रोडच्या दोन्ही बाजूला मोठमोठ्या नाल्या होत्या, अतिक्रमणा कारणाने त्या नाल्या बुजवल्या गेल्या आणि ते सरळ रस्त्यावरचं पाणी पावसाचं पाणी वस्तीमध्ये येतं आणि लोकांच्या घरामध्ये शिरतं आणि त्यातून अनेक लोकांचे आर्थिक मानसिक नुकसान होते। आम्हाला महानगरपालिकेने म्हणजे प्रशासनाच्या ताब्यात असल्या कारणाने आमचे मूलभूत अधिकारच महानगरपालिकेने काढून घेतले, मग जगण्याचा हा आमचा जो अधिकार आहे प्रशासन काढून घेत आहे। कारण आज महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्याकारणाने
सर्व ताबा हा प्रशासनाचा आहे, प्रशासन मनमानी कारभार करत आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। तो आज हमारा नोपोशन था हमारा, और साहब ने फिर हमारे को एक आश्वासन के साथ साथ हमें एक लेटर भी दिया कि हम तुम्हारा जल्द से जल्द काम कर देंगे, लेकिन एक दिया कि भाई हम तुम्हारा जल्द से जल्द काम कर देंगे। नारेगावात वीज बिल वसुलीस गेलेल्या महावितरणाच्या तंत्रज्ञास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ग्राहकावर सिडको MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमीन शेख असे आरोपीचे नाव आहे। महावितरणच्या चिकलठाणा MIDC शाखेत कार्यरत तंत्रज्ञ योगेश गायके व बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचारी अब्दुल अजीम शेख हे दोघे बुधवारी सकाळी नारेगाव येथील नाला DP व मनपा DP वरील ग्राहकांकडील वीज बिलांच्या वसुलीसाठी गेले होते। दुपारी 12:30 सुमारास अजीज कॉलनीमध्ये एका ग्राहकाचे वीज बिल तपासले असता एका महिन्यात केवळ 8 युनिट वापर आढळला, त्यामुळे गायके व शेख यांनी मीटर तपासायचे आहे असे म्हणताच आरोपीने गायके यांच्या हातातील पकड काऊन त्यांच्या डोक्यावर मारली, त्यात गायके रक्तबंबाळ झाले। तसेच आरोपीने गायके व शेख यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। घटनेनंतर तंत्रज्ञ गायके यांनी सिडको MIDC पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली, त्यावरून आरोपी अमीन शेख वर गुन्हा दाखल करण्यात आला। डिफेन्स करिअर अकादमीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय रस्सी खेळ स्पर्धेमध्ये तिहेरी विजय मिळवत यश प्राप्त केले। या विद्यार्थ्यांचे शालेय समिती आणि पालक वर्गाकडून कौतुक करण्यात आले। डिफेन्स करिअर अकादमीचे 17 वर्ष व 19 वर्ष गटातील मुलींच्या संघाने तिहेरी विजय प्राप्त केला। नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय रस्सी खेळ स्पर्धेमध्ये डिफेन्स करिअर अकादमीचे विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले आहे। या यशाबद्दल अकादमीचे अध्यक्ष सोमीनाथ रहाणे, संस्थापक डॉक्टर केदार रहाणे, उर्मिला रहाणे, मुख्य प्रशासकीय अधिकारी उद्धव टकले, प्राचार्य डॉक्टर आदिनाथ वाकळे, बलजीत कौर, प्राध्यापक सुभाष धवन, प्राध्यापक प्रगती साळवेकर, समवेत क्रीडा प्रशिक्षक निलेश माने, सादात खान, शेख उमेर, नुमान सय्यद, राजेंद्र बेलुटे, सोमा मंडळ, बैसाखी शॉ आणि इतर शिक्षक वृंद पालक यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या। वैजापूर तालुक्यात हप्ते थकल्याने एका फायनान्स कंपनीच्या वसुली पथकाच्या कर्मचाऱ्याने चक्क दुचाकीवर दुचाकी ठेवून वाहन ओढून नेल्याचा प्रकार समोर आला असून या फायनान्स वाल्याचा व्हिडिओ जिल्ह्यात चांगलाच व्हायरल होतोय। जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एका फायनान्स कंपनीच्या वसुली पथकाच्या कर्मचाऱ्याने चक्क दुचाकीवर दुचाकी ठेवून गाडी उचलून नेल्याचा प्रकार समोर आला आहे। फायनान्सचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे। नेमका दुचाकीचा मालक जवळील दुकानामध्ये काही कामानिमित्त गेल्यानंतर हीच संधी साधत फायनान्सच्या वसुली पथकाच्या कर्मचाऱ्याकडून चक्क दुचाकी एका दुचाकीत ठेवून दुचाकी जप्त करण्यात आली। या फायनान्स वाल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतोय। पदमपुरा येथे स्वर्गीय काशीरामजी यांची जयंती साजरी करण्यात आली। या प्रसंगी डॉक्टर मनोहर बंसवाल यांनी काशीराम यांचे संघटन कौशल्य या विषयावर आपले विचार व्यक्त केले। बुधवार रोजी संध्याकाळी पदमपुरा संत रोहिदास चौक येथे बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीरामजी यांच्या जयंतीच्या उपलक्ष्याने MSS मंडळाचे सचिव नारायण बंसवाल, नथुराम मेहरे यांच्या हस्ते कांशीरामजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर मनोहर बंसवाल यांनी कांशीरामजी यांच्या संघटन कौशल्य या विषयावर आपले विचार प्रकट केले। त्याचबरोबर नारायण बंसवाल यांनी कांशीरामजी यांनी जीवनातील कठीण परिस्थितीत समाज एक संघटित केले या विषयावर त्यांनी आपले प्रास्ताविक भाषण केले। समाजातील अनेक समाज बांधव, महिला मंडळ तथा युवक व मुला मुलींचा समावेश मोठ्या प्रमाणात होता। या कार्यक्रमात लक्ष्मी देवी बंसवाल, पद्मिनी हनवते, उषाबाई जिनवाल, गीता बेडवाल, रतन बेडवाल, राधेश्याम गांगवे, गायत्री बंसवाल, शंकर जिनवाल, सुभद्रा बरंडवाल, दिव्यानी बंसवाल यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार हंसराज बंसवाल यांनी केले। पुन्हा एकदा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा 3रा दिवस, रुग्णसेवेला मोठा फटका, सरकारी कार्यालयांमधलं कामकाज ठप्प।
नामांतराच्या समर्थनार्थ काढलेला मनसेचा मोर्चा पोलिसांनी अडवला. आंदोलकांची धरपकड आणि राजकीय चर्चेला वेग. आजचं बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन.